या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। शिक्षा म्हणून 21 दिवस मशिदीत 5 वेळेची नमाज पठण आणि सोबत 2 वृक्षारोपांची लागवड करून संगोपन करण्याची अनोखी शिक्षा। मारहाणीच्या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या रऊफ उमर खान याला मालेगाव न्यायालयाने सुनावली आहे। तर मालेगावचे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश तेजवंत सिंह संधू यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावत आरोपीला सुधारण्याची एक संधी दिली। कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनापूर मशिदीच्या गल्लीत दिनांक 29 एप्रिल 2010 रोजी रिक्षाने दुचाकीला धडक दिली, त्यामुळे रिक्षा चालक रऊफ उमर खान व दुचाकी मालक मोहम्मद शरीफ अब्दुल मजीद शेख यांच्यात वाद झाला होता। यावेळी रऊफ याने त्यांच्या तिघा मित्रांच्या मदतीने शरीफला मारहाण केली होती। तर या मारहाण प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। तर पुरावे व साक्षीवरून आरोपी रऊफ विरोधात गुन्हा सिद्ध झालाय। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता ब्लॉक नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।